मंडळी नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जे हा कार्यक्रम नियमितपणे बघतात तर त्यांना आहे की एक चांगला महाराष्ट्रीय जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमातला चर्चा आपण आयोजित करत असतो राज्याचा ग्रामविकास विभाग हा राज्याचा खूप मोठा गाभा आहे आणि या ग्रामविकास या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता साहेब यांना नमस्कार ना गुप्ता साहेब नमस्कार मुख्यमंत्र्यांच्या नवीन कारकिर्दीमध्ये यात गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सेवा हक्क अधिनियम हा ग्रामपंचायतीनं अलीकडे लागू झाला राईट टू सर्व्हिस हा कायदा नेमका काय सांगता येईल या कायद्याबद्दल नाही ह्या कायदा जो आहे या कायद्यामध्ये ग्रामविकास विभाग तर आहेतच सर्वांनाच लागू आहे आणि फंडामेंटली सर्वांना सेवा घेण्याचा एक हक्क आहे आणि ते एक समयसीमाच्या मध्ये मला मिळाला पाहिजे सर्वांना आणि नाही मिळाला तर जो कोणी व्यक्ती ते सेवा देण्यासाठी जबाबदार आहे त्यांची जबाबदारी असेल आणि त्यांना उत्तर द्यावं लागेल की मी सेवा विहित कालावधीमध्ये का काला देऊ शकलो नाहीत तो फारच एक मूलभूत अधिकार म्हणून एक प्रदान करण्यात आलेला आहे याच्या या अंतर्गत ऑलरेडी आमची जो तेरा सर्व्हिसेस आहेत जो सर्वसाधारणपणे लोक घेतात तुमच्या बर्थ सर्टिफिकेटपासून बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट इतर वेगळे सर्टिफिकेट्स आहे एनओसीज आहेत तशी तेरा सर्व्हिसेसला हे लागू झालेला आहे तर जर कुणीही नागरिकांनी हे मागितलं तर आम्हाला एक ठराविक कलावधी मिळतात जनरली पाच दिवस आहे किंवा काही सेवामध्ये वीस दिवस आहे त्यामध्ये आम्हाला देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि जर नाही दिलं तर माझे अधिकारी जो आहे तो ते इव्हन दंडास पात्र असतील ते, ते फारच मूलभूत बदल झालेला एक हक्क लोकांना प्रदान करण्यात आलेलं आहे म्हणजे तेरा सेवा अशा आहेत की ज्याचं ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सेवा ते उपलब्ध झाल्या पाहिजेत कमीत कमी पाच दिवसात जास्तीत जास्त वीस दिवसांमध्ये दिवस दिवसा याच्या याच्यापूर्वी अशी काही एक सारखी नव्हती एक एक्सपेक्टेशन होतं की एक रिजनेबल मध्ये मिळणार पण आता हक्क हक झालेला आहे जर आपल्याला पाच दिवसामध्ये जर ते बस सर्टिफिकेट नाही मिळाला तर जो कोणी ज्यास जबाबदार आहे त्यांच्यावर आपण दंड पण लावतो ग्रामसेवकांनी एखाद्या विहित मुदतीमध्ये जर ती सेवा नाही दिली उपलब्ध करून किंवा गोष्टी नाही दिल्या तर मग ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची असते आता सगळं टीवर आहेत तर तो, तो आपला जो आपलं सरकार पोर्टल त्या आ, आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन्स होतात आणि म्हणून ते फारच सोपं आहे करणे की कुणी सर्व्हिस दिली वेळेवर कुणी नाही दिली तर जनरली सध्या आतापर्यंतचे अनुभव तो आमचे आहेत की नाईन्टी नाईन पर्सेंट याच्यानंतर कारण लोकांना माहीत आहे माझ्या अधिकाऱ्यांना माहीत आहे तो वेळेवर देतात नाही दिसला तर आपल्याला कम्प्युटरवरच कळतं की कुणी वेळेवर देऊ शकले नाही त्याच्या योग्य कारण असेल तर आपण ऍक्शन घेतो हे आपले सरकार सेवा केंद्र जे आहे ज्याची बातमी आज सगळ्यांच्या तोंडावर आहे तर ते नेमकं काय आहे जिकडनं रेल्वेज रिजर्वेशन किंवा एसटीचा पास सुद्धा मिळेल अशा प्रकारचं याच्या पाठीमागची अगेन पाठीमागची भूमिका फारच महत्वाची असते याची पाठीमागची भूमिका आहे की आपल्या कोणत्याही ग्रामस्थांना कोणतीही गवर्नमेंटची सर्व्हिस घेण्यासाठी गावाची सीमा सोडून बाहेर जाण्याची गरज भासू नये त्यांना सगळी गोष्ट गावामध्ये भेटली पाहिजे म्हणून आपण ऑलरेडी सीएम साहेबांनी मला आदेशित केलेली आहे आप की आपल्याकडे जो एकोणतीस हजार ग्रामपंचायत आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असा तुम्ही सेंटर उघडा जिथे सुविधा मिळू शकतील आतापर्यंत आपण वीस हजार शंभर इतके आपण उघडलेले आहेत आणि पुढच्या दोन चार महिन्यामध्ये उरलेले उघडण्यात येतील तर हे जो केंद्र आहेत या केंद्रामध्ये जो काही सर्व्हिसेस लोकांना लागते सगळे सर्व्हिसेस इथने मिळतील आता ग्रामपंचायती जो काही सर्व्हिसेस आहे ती इथे मिळायला सुरू झालेली आहे पुढच्या पाच दहा दहा दिवसांमध्ये जो काही चारशे सर्व्हिसेस जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहेत ग्रामपंचायतीची नाही ती सुविधा पण इथं मिळायला सुरू होतील आणि हळूहळू शंभर टक्के आता जसं आपण सांगितलं इवन पासपोर्ट घेण्यासाठी लोकांना बाहेर घेण्याची जाण्याची गरज भासणार नाही आमच्या केंद्रावर जावा सगळं तिथे होईल तिथे पेमेंट पण होईल तिथे तुम्ही अप्लाय करा तर फायनली लोकांना सरकारपर्यंत देण्याची गरज भासू नये सरकार तिथे एक पर्टिक्युलर सेंटरमधून तुम्हाला सगळी सेवा देऊ शकतील तर दिस इज अ हे फारच अभिनव प्रयोग आहे आणि याच निमित्ताने जो ग्रामपंचायतीचे सगळे रजिस्टर्स आहेत ते सगळे रजिस्टर्स कम्प्युटराईज होत आहेत जो काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सी सॉफ्टवेअर आहेत ते कम्प्युटराइज होत आहेत की फंडामेंटली गव्हर्नन्स ज्या आहेत त्या घेण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे पडण्याची गरज भासू नये यासाठी करण्यात आलेलं आहे एक वेगळा प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट सुरू करणं कदाचित थोडं सोपं असेल पण ती नंतर चालू ठेवणं अवघड असतं तर वीस हजार शंभरची संख्या सांगितली त्या ठिकाणी सेवा चालू आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं चालू आहेत म्हणजे एट वॉट एफिशियन्सी असं अगेन याच्यामध्ये काय आहे की आता जे आपण म्हणतात ते बरोबर आहे कोणतंही डिक्लेअर करणं सोपं आणि त्याला कंटिन्युअस करणे अवघड असते पण आता याच्यामध्ये पण पाठीमागे जो कम्प्युटर सिस्टम आहे तो मला दर दिवशी सांगते की आज इतकी एप्लिकेशन्स आले आज इतके झाले जसं मी आपल्याला आज सांगू शकतो की आज जितके बी आमचे अकाउंटिंग आहेत ते फिफ्टी सिक्स पर्सेंट काल संध्याकाळची फिगर आहे आय कॅन टेल यू एक्झॅक्टली एटी एट लॅक्स काहीतरी फिगर ओगे। इतके ट्रान्झेक्शन झाले तर आ, आता कम्प्युटरमुळे थोडासा सुपरविजन सोपं झालेला आहे कंटिन्युटी तेव्हाच येते जेव्हा त्याच्या पाठीमागे फायनान्शियल वायबिलिटी असेल म्हणून आपण सुरू क्लस्टर म्हणून केला आणि यांना फायनान्शियल वायबिलिटी म्हणून सगळी ग्रामपंचायत जो आहे तो जवळपास दहा हजार रुपये दरमहा यांच्यावर खर्च करते दिस इज वायबल याला वेळ लागला मी मान्य करतो वेळ लागला पण वेळ लागण्याचं पण कारण हेच होता की या लोकांची निवड प्रॉपरली हे वायबली कंटिन्युअस चालतील हे ग्रहित हे प्रॉपरली विचार करून करणे त्याला वेळ लागला पण नाव वी आर अँड दिस विल कंटिन्यू ओके ओके शासनाने ग्रामसभेला अधिकार त्यांचे दिलेले आहेत आणि काही जास्ती वाढवून दिलेले आहेत तर या अधिकारांबद्दल आपण नेमकं काय सांगू शकतो ग्रामसभा फायनली ते गावाची पूण गावाची सभा आहे म्हणून याच निमित्ताने मला त्यांना हे पण सांगू ते असतील तर की ग्रामसभामध्ये भाग घ्या कारण ग्रामसभा तुमची सर्वात मोठी बॉडी आहे ग्रामसभाला आता गवर्नमेंट ऑफ इंडियाचे पण हे आपण डायरेक्टली गावाला पैसे देत आहेत ऑलमोस्ट पंधरा हजार कोटी पुढच्या या पाच वर्षामध्ये जाणार आहे ऑलरेडी तीन हजार कोटी गेलेले आहेत हे डायरेक्टली गावाला जात आहे याच्या खर्चेचं नियोजन करण्यासाठी पूर्ण अधिकार ग्रामसभाला दिलेले आहेत त्यांनी एक गावाच्या विकास आराखडा तयार करायचा आहे आणि त्या आराखड्याच्या खाली त्यांनी काम करायचे आहेत तर ग्रामसभा इज ऑलमोस्ट द लास्ट वर्ड तर ते ग्रामसभा आणि याची थोडंसं चांगला वाटत नाही की इतका ज्या अधिकार आपण ते ग्रामसभाला देत आहेत त्यांना सगळं स्वायत्त देत आहे त्यांना पूर्णपणे फ्रीडम देत आहे की तुम्ही पैसे तुम्हाला डायरेक्ट दिले त्या पैशेमध्ये कोणत्या प्रकारच्या स्ट्रिंग्स अटॅच नाहीये की तुम्ही हेच करावं लागेल की हेच करावं लागेल थोडीशी गोष्ट आहे की तुम्ही मूलभूत सुविधावर जास्त भर द्या इतका फ्रीडम दिल्यानंतर पण काही काही ग्रामसभा जर लोक येत नसतील तर आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आणि फ्रीडम देण्याचा फायदा काय जर uh, ते आपण वापर करत नसतील तर हळूहळू याच कारणा आता याच्यापूर्वी ग्रामसभा इतके अधिकार नव्हते म्हणून शायद लोकांना हळूहळू त्यांच्यावर विश्वास उठला असेल आणि ते जात नसतील पण ते लोकांना परत येणे गरजेचं आहे आता कारण त्यांच्या भविष्य त्यांच्या हातात झालेलं आहे म्हणजे कार्यक्रम जिथे बघण्यात येतो ग्रामीण भागामध्ये तिकडल्या मंडळींनी हे लक्षात घेणं गरजेचं की त्यांची बरीच कामं ग्रामसभेच्या अंतर्गत होऊ शकतात आणि त्यांची शक्ती खूप जास्त वाढलेली आहे त्यांनी ग्रामसभेत स्वतःची हजेरी लावणे आली पाहिजे आणि साधक बातक चर्चा करून घेणे तिथे हो। फक्त मम म्हणायचे नाही हो। ती चर्चा करायची आणि गावाचं भविष्य जे आहे ते सतत घडवायचं प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी लोकांच्या जाहिरातीतून खूप परिचित झालेली आहे पण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही नेमकी काय आहे त्याबद्दल काय सांगा त्याच्या अंतर्गत कशा सुविधा मिळतात लोकांना आपल्याला माहित असेल दोन हजार अकराच्या दरम्यान एक मोठा सेन्सस झाला होता त्या सेन्ससमध्ये जो एक प्रत्येक फॅमिलीच्या घरी जाऊन आपण विचारलं होतं की तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक राहतात काय राहतात तुमची सोशल आणि इकॉनॉमिक स्टेटस काय आहेत त्यांच्या घराची आम्हाला माहिती मिळाली की कुणाचं घर कच्चा आहे कुणाचं घर पक्का आहे कुणाच्याकडे एक रूमचं घर आहे कुणाच्याकडे दोन घराचं रूम या सेन्ससच्या आधारे जो कुणी व्यक्तींना आपल्याला गरज दिसली एक फिल्टर केला प्रधानमंत्री यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या परिस्थितीत वीस बावीसपर्यंत आपल्याला पूर्णपणे सगळ्यांना घर द्यायचे आहेत तर अंतर्गत आपण या सेन्ससमधून जो काही लोकांना गरज दिसली त्या सर्वांना आपण दीड लाखापर्यंतच्या घर आपण देतो तेच त्यांनी स्वतः बनवायचे आहेत त्यामध्ये कम्प्लीट दीड लाखापर्यंतची सबसिडी आहे जर ते अवघड क्षेत्र असेल डोंगराळ क्षेत्र असेल तर एक लाख साठ हजारपर्यंतची आहेत यामध्ये टॉयलेट पण आहे त्यांनी स्वतः त्यांच्या घरामध्ये नव्वद दिवस काम करणे अपेक्षित आहे आणि दीड लाखापर्यंत पूर्णपणे सबसिडी आहे याच्यामध्ये एक चांगलं घर बसतंय बरोबर हे मोठी स्कीम चालू आहे आणि याला कोणत्याही प्रसिद्ध आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये संपायचे असल्यामुळे आपण लास्ट इयर तीन लाख चार हजार घरांना मंजुरी दिली okay. तो इज अ मॅसिव्ह अमाऊंट ऑफ मनी इज गोइंग इन टू इट यावर्षी पण आपण इतके देणार तर हे जो आवास योजना आहे हे मागील वर्षापासून जोरात पिकअप झालेली आहे याच्यामध्ये एक थोडीशी कंप्लेंट अशी आली होती कंप्लेंट मतलब एक असं एक सजेशन आणि थोडी कंप्लेंट पण म्हणणार की काही लोकांनी त्यावेळी जो काही माहिती भरली जो त्यांनी भरली आम्ही त्या घेतली होती तर त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की काही फॅमिली सुटून गेलेली आहे तर त्या लोकांच्या तेच आपण पुन्हा ग्रामसभेला ठेवला ते थे सगळे नाव ग्रामसभेला अधिकार दिला की तुम्ही नाव सुचवा की कोणाच्याकडे घराची गरज आहे त्यांनी जो काही नाव सुचवलेले आहे आता त्यांची इन्क्वायरी चालू आहे या योजनाचा एक सिंगल उद्देश म्हणजे की पुढच्या पाच वर्षांमध्ये जितके लोकांना घराची गरज असेल ते सगळ्यांना घरासाठी आणि हंड्रेड पर्सेंट सबसिडी आहे दीड लाखामध्ये आपण सबसिडी देतो जवळपास पंचवीस स्क्वेअर मीटरचं घर बांधून देतो आपण पण आज एखाद्या माणसाला घर आहे त्याचे दोन मुलं आहेत की जी आता वीस बावीस वर्षाची आहेत पाच वर्षांनी त्या घराची तीन घरं होतील त्याला दोन मुलगी असतील तर या बाबतीत कसं तुम्ही सांगाल हे नक्की आहे की आता फॅमिली वाढ वाढत राहणार आहे तर होपफुली काय आहे की एक तुम्ही दुसऱ्या दृष्टीने बघा आता जो आपण कमवतो सरपण आपण घर बनवतो घर बनवत मध्ये आपण जो काही पैसे टाकतो तर त्याच्यामुळे आपली त्या पैशेतून आणखी पैसे कमवण्याची क्षमता कमी होत जाते होपफुली एकदा आपण सगळ्यांना घर दिलं तर या घराची जो काही अर्निंग कॅपॅसिटी आहे जो क्षमता आर्थिक कमवण्याची क्षमता जो आहे याच्यामुळे ते आता इथे डायवर्ट होणार नाही कारण त्यांचा जो काही एक सिंकिंग पैसे होते तो ते गवर्नमेंटने दिले तर होपफुली ते स्वतःच्या पायावर बनवून पुढच्या वेळी स्वतःच्या जास्त कमवतील आणि स्वतःचं घर करतील तरी पण मी मागील काही वर्षापासून बघत आहे प्रत्येक फॅमिली या प्रकारे करू शकणार असं गरजेचं नाही आहे म्हणून होऊ शकते की याच्यानंतर जर गरज भासली असं नाही आहे की याच्यानंतर गरज भासली तरी काही होणार नाही जर फ्युचरमध्ये काही गरज भासली तर त्याच्यासाठी पण स्कीम्स येतील पण आता तरी जो काही आपल्याकडे आठ लाखाच्या जवळपास दिसतात की लोकांना घराची गरज आहे किंवा त्यांचे घर कच्चे आहे किंवा फारच लहान एक रूमच्या आहेत तर त्या लोकांना पण घर बांधून देऊया याच्यानंतर जर गरज भासली तर या प्रकारची सोशल स्कीम्स येणारच अजून एक महत्वाकांक्षी योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना याच्यामध्ये पण जसं आता आपण डिस्कस केला काही लोक इतके गरीब आहे की त्यांच्याकडे स्वतःची जागा पण नाही जर स्वतःची जागा असेल तर आम्ही आपल्याला दीड लाख देणार आणि म्हणणार की आपण आपल्या घर बांधव पण जर आपल्याकडे जमीन पण नाहीत आपण कुठे बांधणार तर असे लोकांसाठी राज्य शासनने ही स्कीम सुरू केलेली आहे या स्कीमच्या अंतर्गत आम्ही आपल्याला म्हणतो की तुम्ही जावा तुम्ही जागा निवडा आणि आम्ही पन्नास हजार रुपये पर्यंत देतो जागा विकत घेण्यासाठी तो निवड पण ते लाभार्थी करतात आणि पन्नास हजार रुपयापर्यंत आपण त्यांना जागा खरेदी करून रजिस्ट्रेशन करून देतो तर या हे ह्याच लोकांसाठी आहे नाहीतर सर्वांना घरकुल या शब्दाला अर्थ राहणार नाही जर आपण बेजमीन लोकांना सोडला तर तर ही स्कीम जो आहे हे स्कीम सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा अगेन कोण यामध्ये पात्र आहे पात्र नाही आहे पात हे फायनली ग्रामसभेच्या मधून येते आणि आपण त्याच्यानंतर इन्क्वायरी करतो तर याचा पण फायदा सर्वांनी घ्यावा हे स्कीम जो आहे पूर्वी नव्हती असे प्रकारची स्कीम फक्त बीस हजार रुपयाची होती बीस हजार काही प्लॉट मिळत नाही म्हणून असे पण लोक आहेत जो फारच गरजू आहे बिना जमीनचे आहेत पण आपण त्यांना घर देऊ शकलो नाहीत कारण त्याच्याकडे जमीनच नव्हती आपल्याकडे कोणती योजना आपण जनतेकरता सुरू केली की त्याचे थोडस काहीतरी मिसयूज होतो तर यामध्ये असं काही तुम्हाला आढळलं आतापर्यंत की दाखवायचं एखाद्या व्यक्तीला गरीब आहे गरजू आहे आणि मग नाही हे वस्तुस्थिती आहे की काही स्कीम केली तर कोणीतरी व्यक्ती त्याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न करते यामध्ये दोन तीन जो फंडामेंटल बदल झाले याच्यामध्ये मिशूज हंड्रेड पर्सेंट झिरो होऊन जाणार आहे तर कोणीही खात्री देऊ शकत नाही पण कंट्रोलमध्ये कशा येतील एकतर आहे की पैसे आपण कोणाच्या मार्फत देत नाही थेट त्यांच्या अकाउंटमध्ये देत तर जर आपण लाभार्थी असेल तर तुम्ही तुमच्या अकाउंट नंबर घेतो आधार नंबर घेतो आणि आमचे पैसे डायरेक्टली तुमच्या बँकेत जाते तो मध्ये कोणी नाही की तुम्हाला पैसे रिलीज करण्यासाठी काहीतरी डिमांड करत असतील दुसरा इश्यू आहे की तुम्ही पण आम्हाला मग बनवू शकत नाही कारण आम्ही तुमच्या आता मोबाईलचा जमाना आहे तो आम्ही फोटो घेतो त्याच्यामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूड येते एक्झॅक्ट लोकेशन येते ते फोटो येते okay. तर याच्यामध्ये आता काहीतरी चुकीची गोष्ट काढण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे काही कंप्लेंट आली तर बघू पण आतापर्यंत असं वाटतं की मागील जो काही स्कीम होती त्याची लुपोल्स आपण प्लग करण्यास टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला शक्य झालेलं आहे ही घरकुल बांधणी योजना हो जी आहे त्याचा लाभ घेण्यासाठी कोणाकडे संपर्क ग्राम झाला ग्रामसभा झाला मागील पंधरा ऑगस्टला दोन हजार सोला ला आपण सर्व ग्रामसभाला ठेवला आता लोकांनी भाग घेतला नसेल तर आयडोंट पण ग्रामसभांनी जो यादी होती ती यादी चेक केली त्याच्यामध्ये बदल सुचवले जो त्यांनी बदल सुचवले त्याच्यावर दोन्ही प्रकारचे बदल आहे जे त्यांना असं वाटलं की हे व्यक्तीचं घर आहे याला नाव चुकीने आलेलं आहे तो ड्रॉप करा असं कमी आहे पण आहे आणि यांना हे व्यक्ती सुटलेला आहे असं त्याने दोन्ही प्रकारचे सजेशन दिलेले आहेत त्यांची इन्क्वायरी तो व्यक्तींना ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही तो ते एकण्याचं काम आणि इन्क्वायरीचं काम सुरू आहे मे बी बाय दिस इयर एंड ते काम संपेल तिथपर्यंत जो ओरिजिनल यादी होती जो ग्रामसभांना पण मान्य आहे त्यांना घरकुल देण्याचं काम सुरू आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना ही एक आणखी नशीच आता तेच आरडीडीच्या सर्वात काय हे कामाचं सर्वात जास्त समाधान यामुळे असते की आपण तुमच्या आयुष्याचे सगळे आयामला आपण टच करतो तो घरकुलच्या नंतर दुसरी जो आहे की आता कौशल्य विकास करून तुमची इन्कम वाढवायची आहे हे स्कीम पण फारच वेगळी स्कीम सारखी इतक्या पैसे कोणत्या स्कीम मध्ये पूर्वी नव्हते हे स्कीम अशी आहे की आम्ही लोकांना मुलांना निवडायच्या त्यांना आपण एखादा शहरी किंवा मोठ्या याच्यामध्ये आणायच्या तिथे त्यांना सहा महिन्याची ट्रेनिंग द्यायची त्याच्यानंतर त्यांना नोकरी मिळाला पाहिजे आणि जर सत्तर टक्के नोकरी नाही मिळाली तर आपण पैसे रिलीज करत नाही तर आणि आपण पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च करतो प्रत्येक व्यक्तीवर पूर्वी काय व्हायचं की आपण जर तुटपुंजो खर्च केले तर त्याच्यामुळे काही फारच फायदा होत नाही त्याच्यामुळे जर पैसे फारच जास्त आहे म्हणून संख्या कमी झाली लेकिन ज्यांना मिळणार त्यांना हंड्रेड अँड टेन पर्सेंट ते नोकरी पर्यंत जातील आता जो आम्ही दिलेला आहे ऑलरेडी सात आठ हजार मुलांना त्यांना नोकरीमध्ये चाळीस हजार पन्नास हजार साठ नोकरी त्यांना मिळत आहे तर आ, हे स्कीम जो आहे अगेन हे स्कीमचा फायदा मुलांनी करून घ्यायला पाहिजे आमचे जो ओ आहेत बसलेले कौशल्य विकास म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी येतात थोड्या जस्ट नेम ऑफ यू आ, ते कौशल्य विकास ची एक लिस्ट आहे बाराशे ची आणि त्यामध्ये काय सगळं आहेत जसे आपल्याला आता समजा तुम्हाला आता नवीन जो मॉल्स आहे मॉलमध्ये पण मुलं लागतात मुली लागतात ते नहीं। आता पूर्वी अशी नोकरी नव्हतीच तो सगळ्या प्रकारची आणि जो त्यांना पाहिजे जर इनफ लोकांनी विचारलं तर आपण ते त्यांना त्या प्रकारच्या कौशल्य पण देऊ शकतो तर याच्यामध्ये आता अगेन जसं ग्रामसभेला फ्रीडम मिळाला तसं आम्हाला पण फ्रीडम मिळाला केंद्र शासनाने जेव्हा ही स्कीम केली तर आमच्यावर काही के बंधन केले नाही की तुम्ही हेच कौशल्याचा विकास करावा कि किंवा आम्हाला वरून बसून वाटते की हे याला जास्त काही बाब असेल तर याच्यामध्ये पण फ्रीडम आहे फ्रॉम सिक्युरिटी आता सिक्युरिटीच्या पण फारच जास्त नोकरी आहेत तर तिथे तो फिर आपल्याला सेल्समॅन बाजारपेठ आहे बहुत मोठी बाब आणि कोणी व्यक्ती विचार करू शकत नाही की कोण कशालाची गरज भासणार इकॉनॉमी इज ह्यूज तो ज्याची गरज भासेल आपण त्याला देता येत एक थोडं विषयांतर होईल या प्रश्नामुळे पण सरपंचा जनतेतून थेट निवडणूक हा जो एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे शासनानं त्यासंबंधी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कॅबिनेट ऑलरेडी मंजूर केलेला आहे सरपंचाच्या थेट इलेक्शन लोकांमधे व्हायला पाहिजे हे याचे फारसे कारण आहे एकतर असं आहे की जर आपण ग्रामपंचायतीला आता इतकं महत्व वाढत आहे डायरेक्टली पैसे जात आहेत तर तिथे आपल्याला कॅपॅसिटी पण बिल्ड करायची आहे स्टार्टिंगमध्ये आतापर्यंत ग्राम जो सरपंचाची जो निवडणूक होती तो ते निवडलेले लोकांपैकी होती आणि याचे थोडासा स्टार्टिंगमध्ये जेव्हा पण आपली डेमोक्रेसी पूर्णपणे डेव्हलप नव्हती आणि खाली सामर्थ्य पण डेव्हलप न होता ते चांगली होती आता आपल्याकडे केपेबल लोक आहेत आणखी अकाउंटेबिलिटी पण त्या व्यक्ती आता एक वॉर्डच्या प्रतिनिधी म्हणून काम करणार नाही की मी जरी तो सरपंच असता तो आता एखादा वार्डचा आहे तो त्यांच्या जो कधी कधी जो विकासाचं केंद्र आहे तो एक वॉर्ड राहून जाते थेट पूण गावाने निवडला तर त्याला पण एक वाटेल की मला पूर्ण गावासाठी करायचे आहे दुसरं असं आहे की त्याला थोडं स्थैर्य मिळेल पॉलिटिक्स इज द पार्ट ऑफ डेमोक्रेसी इट्स अ फंडामेंटल पार्ट ऑफ डेमोक्रेसी तर कधी कधी पॉलिटिक्समुळे सरपंचांना किंवा लिडर्सना तिथे काम करण्यामध्ये त्यांचा फारच वेळ त्याच्यामध्ये जाते आणि एक स्थैर्य राहत नाही तर एक स्थैर्य मिळेल अकाउंटेबिलिटी आता कोणाच्याकडे बघू शकू लोकांना सांगू शकणार नाही की त्याच्यामुळे झाला नाही किंवा हे कारण होतं म्हणून मी तुमसाठी काही काम करू शकलो नाही आता लोक त्यांना विचारतील की तुम्हाला थेट निवडून दिला तुम्हाला इतके अधिकार मिळाले तर त्यांची अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स पीपल आय गेस वुड बी ट्रेमेंटस आणि अकाउंटेबिलिटीच्या शिवाय डेमोक्रेसीचा अर्थ राहत नाही आता जर समजा तुमच्या गावाच्या विकासमध्ये काही तुम्हाला दुसरा गाव जास्त दा, वेगाने धावता दिसला तर तुम्ही कोणाला ब्लेम करणार आज तुम्हाला फारच अवघड आहे कुणाला ब्लेम करणार की ते कुणी एक्झाम्पल देऊ शकते की नाही ते त्या कारण झाला होता की तो व्यक्तीने मला ते मला माझ्या पाठीमागे पडले होते मला स्थैर्य नव्हता तर अकाउंटेबिलिटी वुड इन्क्रीज ट्रेमेंडसली कॅपॅसिटी हॅज कम पण हे पण आहे की याच्या आता जर पुढच्या इलेक्शन होणार आहे हो आ, आ, हो हो तर ते थेट नाही होईल आपल्याला कळेल दिस इज नेक्स्ट स्टेप ऑफ इव्होल्यूशन ऑफ डेमोक्रेसी गुप्तासाहेब तंत्रज्ञान जसं बदलत आहे ऑनलाईन सिस्टीम केलेली आहे आपल्या राज्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या निगडीत तर त्यासंबंधी फारच सेन्सिटिव्ह इश्यू आहेत टीचर्स सर्वात महत्वाचे घटक आहे फ्युचर डिपेंड्स अपॉन धॅम तर यांचे फारसे प्रॉब्लेम्स आहेत मला मान्य आहे की फारसे लोक हे पण म्हणतात की त्यांचं आउटपुट काय आहे आपण त्यांच्यावर पण येऊ शकतो पण यांची पण फारशी अडचण आहे आणि एक जर शिक्षकांची स्वतःची काही प्रश्न असेल काही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते किती मनापासून शिकू शकतात किंवा त्यांच्या इफिशियन्सीला फरक पडते हे वस्तुस्थिती आहे शिक्षक इज डिफरंट एन अ क्लर्क और एन ऑफिसर शिक्षक डायरेक्टली ते त्यांच्या एफिशियन्सीवर फारच कोणाचा कॅरियर अवलंबून असते तो आपण एक विचार केला की टीचर्सचे जो काही अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एक मोठी अडचण अशी आहे की फारसे टीचर मी एक जिल्ह्याचे आहे मी फारच लांब दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतो या जिल्ह्यामध्ये माझे आई वडील आहे त्यांची काळजी घेणारा कोणी नाही तुम्हाला कधी कधी ते असतात तर जवळपास आमचे अडीच लाख अडीच लक्ष टीच टीचर्स आहेत त्यापैकी जवळपास सतरा हजार टीचर्सचे एप्लिकेशन्स पेंडिंग होती दहा पंधरा वर्षापासून की मला आमच्या मायगावी किंवा ओरिजिनल डिस्ट्रिक्टमध्ये जायचे आहेत आणि जसं आपण सांगितलं कधी कधी ते मिसयूज होते मला मान्य करण्याचं काही हरकत नाही कारण आपण प्रश्न मान्य केले तर उत्तर निघतच नाही बरोबर तर हे लोकांचं एक्सपेक्टेशन पण होत होतं हे वस्तुस्थिती आहे तर आपण काय केलं की यावर्षी आपण कम्प्युटरवर केला की सगळे टीचर्सने कम्प्युटरवर जाऊन अप्लाय करावा माझ्या कम्प्युटर ऑटोमॅटिकली सिनियर मोस्टला निवडेल आणि त्यांना जो काही जगा वेकेंट असेल जो त्यांची मनाची असेल तिथे डायरेक्टली अलॉट करणार ते कोणी ह्युमन मध्ये नाही तो आम्ही पण थोडेसे ते सिस्टम जेव्हा प्रथम करतो थो थोडी तरी मनात भीती असते पण वीस हजार सातशे आठशे लोकांनी अप्लाय केला माझ्या कम्प्युटरनी पाच हजार दोनशे जवळपास लोकांना ट्रान्सफर केले आतापर्यंत दहा वर्षामध्ये एकूण पाचशे झाले नसतील पण आपण यावर्षी कम्प्युटरमध्ये काही इंटरफिरियन्स किंवा काही वशिला किंवा काही चुकीची गोष्ट खूपच चांगली काय अँड आय होप की दिस वुड बिकम एन एक्झाम्पल फॉर ऑल कॅटर्स तर हे ऑनलाईन ट्रान्सफर हॅज बिन सक्सेसफुल नॉ आता आपण डिस्ट्रीक्टच्या अंतर्गत बदली पण आपण हे करत आहे फायनली नो वशिला इज द ऑब्जेक्टिव्ह कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट कंपन्या देशासाठी समाजासाठी काही काही करू इच्छितात आणि काही फंड त्यांच्या प्रॉफिटमध्ये देतात त्या सीएसआरच्या माध्यमातून हजार गावांचं एक डेव्हलपमेंट करायची असं एक प्रोजेक्ट सीएम साहेबांचं हे फारच अभिनव प्रयोग आहे आणि महाराष्ट्र इज द ओनली स्टेट डुईंग इट आता चार पाच स्टेट आपल्याकडे व्हिजिट केली त्यांनी आणि मला तेच रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो मेन इस छत्तीसगड अँड झारखंडची टीम आली होती कारण आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जेव्हा बघितलं तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया सर्व केलेलं आहे ते प्रयोग असा आहे की एक गावामध्ये सीएसआरचे फंड पण येतात शासनचे पण फंड दिले जातात आरमध्ये ते जो कंपनीज आहेत त्यांच्या कमिटमेंट फारच जास्त डीप असते पण त्यांची कधी कधी कमी असते शासनाची ब्रेथ फारच जास्त असते आणि कधी 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 डेप्थ ऑफ कमिटमेंट मे बी वॉन्टिंग तर हे दोघांचं मिश्रण करून प्रकारे सी एस आर लिवरेज करून गवर्मेंटच्या जो इतका मोठी यंत्रणा आहे तो मॅक्झिमाइज करणे या कल्पनेतून हे झालं एक कंपनी फॉर्मेशन करण्यात आलेली आहे थाउजंड विलेज ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन या कंपनीमध्ये एक मी डायरेक्टर आहे एक टाटा सन्स हे आहेत फारशी कंपनीज दहा दहा कोटी रुपये सी एस आर फंडचे याच्या कंपनीमध्ये टाकत आहे आणि आपण गवर्मेंट मॅचिंग ग्रांट देऊन आपण गावाचा विकास करण्यासाठी सर्वात मोठी प्रश्न असा आहे सर्वात मोठी म्हणू आपण की एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण सीएम फेलोज करके रुरल डेव्हलपमेंट फेलोज करके ते शंभर लोकांची नेमणूक केली फायनली आपण टोटल तीनशे करणार आहे प्रत्येक तीन गावाच्या पाठीमागे एक आणखी हे सी सीएम फेलोज आहेत तर ते गावात राहतात ते गावाला काही डायरेक्शन देत नाही की तुम्ही असं करा गावाचे कॅटलिस्ट म्हणून करतात त्यांची मदत करतात त्यांच्या चित्र आणण्यासाठी त्यांना समजून सांगण्यासाठी दे आर नॉट लीडर्स दे आर फॅसिलिटेटर्स तर ते तिथे राहत आहे तिथे लोकांचे प्रश्न समजत आहे लोकांचे प्रश्न कसे सोडायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांना थोडेसे ज्ञान देत आहेत आणि ते तिथे निघणार एक दोन वर्षानंतर ते सो कारण लोकांना आपल्याला काही मतलब फिश द्यायची नाही त्यांना फिश मतलब कसा पकडायचा हे शिकवायचे आहेत तर आता दोन तीन महिन्यापासून हे उपक्रम सुरू झाला आपले रुरल डेव्हलपमेंट फेलोज आहे गावात आणि त्यांच्या काम ट्रमेंडस आहेत ट्रमेंडस आहेत आणि सीएम साहेबांनी पण समाधान व्यक्त केलेलं आहे होपफुली दिस वुड बी अ न्यू वे ऑफ आणि अल्टिमेटली जर शासनाला विकास करून घ्यायचा असेल शासन एकटंच करू शकणार एक असं आहे आपल्याला लोकांची मदत लागतेच सी एस आर हे अ ग्रेट कर्स साहेब ओके गुप्ता साहेब स्मार्ट सिटी योजनेनंतर स्मार्ट ग्राम योजना राज्य शासनाने हातात घेतली आहे तर ती नेमकी थोडक्यात काय सांगतील स्मार्ट ग्राम जो योजना आहे तो ॲक्च्युली एक बक्षीसची योजना आहे जर आपला गाव स्मार्टली त्याच्यामध्ये एस मध्ये सॅनिटेशन आहे एम मध्ये मॅनेजमेंट आहे फुल फॉर्म फुल फुल पण आहे okay, okay. टेक्नॉलॉजी आहे जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापर करत असेल okay. आर इज फॉर रिन्युएबल एनर्जी तुम्ही जर स्मार्टली बिहेव करत असेल okay. तर आम्ही तुम्हाला निवडतो तुम्हाला काही बक्षीस देतो तर ते बक्षीस अगेन विदाउट एनी त्याच्यामध्ये काही स्ट्रिंग्स नाही आहेत तुम्ही जो गोष्ट पाहिजे तो खर्च करू शकतात पण तुम्ही स्मार्ट आहे तुम्ही दुसऱ्यांसाठी उदाहरण पण होऊ शकतात आणि तुम्ही स्मार्टनेस प्रूव्ह केलेली आहे तर मी तुम्हाला काही जर स्ट्रिंग त्याच्यामध्ये लावणार नाही आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही आयडियल व्हावा तर स्मार्ट विलेज योजना जी आहे तर ते मागील वर्षापासून राज्य शासनाने सुरू केली पण त्याअंतर्गत गावं निवडलेत गावं निवडले गाव गावं निवडले गावं निवडले आपण जिल्हा लेवलवर एक निवडतो तालुका लेवलवर एक निवडतो ते निवडले आणि आता त्यांना बक्षीस वाटप चालू आहे गुप्ता सर मला वेळ संपत शेवटचा प्रश्न असा होता की राज्यातील सर्व गावांचा विकास आराखडा शासनाच्या विचाराधीन आहे त्याविषयी जे आपण शिवात केली होती की ग्रामसभेला काय अधिकार देत आहे तो सर्वात मोठा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या पाच वर्षाचा प्लान तयार करा की तुम्हाला कोणकोणती गोष्ट पाहिजे त्याला आपण विकास आराखडा okay. okay. म्हणतो okay. ग्रामसभाने मंजूर करावा त्या विकास आराखड्यामध्ये आपण कोणी काही इंटरफेअर करत नाही जो काही अनटाईट फंड्स तुमच्याकडे येतील okay. फोर्टीन फायनान्स कमिशनचे सांगितलं पंधरा हजार कोटी येत आहेत तुमचे स्वतःचे उत्पन्न आहे तुम्ही स्वतःचे टॅक्सेस आहे ते सगळं तुम्ही त्या आधारे खर्च करणार अशी कल्पना आहे okay. तो हे एक तुमच्या ब्लू प्रिंट फॉर डेव्हलपमेंट असं म्हणा त्याला ते तयार करण्यात आलेलं आहे नाईन्टीन पर्सेंट गावांनी तयार केलेला आहे आणि आता जो काही खर्च होत आहे तो त्या दिशेने आहेत त्या अनुषंगाने होत आहेत गुप्तच आपला कार्यक्रम गावागावात बघितला जातोय शेवटच्या एका मिनिटात तुम्ही काय या आपल्या मुलाखतीला बेस धरून काय आवाहन कराल माझं एकच आव्हान राहील की शासन आता तुमच्यासाठी सगळा अधिकार आणि सगळा मनी डायरेक्टली देत आहेत तुम्ही तुमच्या गावाच्या विकास बद्दल हातभार लावा ग्रामसभा अटेंड करा साधक बाधक चर्चा करा मी जर असं जसं मी सांगितल्यापूर्वी डेव्हलपमेंट बाहेरून येत नाही आपण स्वतः करून डेव्हलपमेंट यू के नॉट इम्पोर्ट तुम्ही इम्पोर्ट करू शकत नाही की बाहेरून डेव्हलपमेंट पण इम्पोर्ट केला कुणीतरी येऊन माझा डेव्हलपमेंट करून टाकणार असं होत नाही आपल्या स्वतःला आपल्या हातात ते घ्यावी लागते ते, ते काम घ्यावं लागते आणि करावं लागते शासन आपल्याला पूर्णपणे अधिकार देण्यास मदत करण्यास जो काही आमच्याकडे रिसोर्सेस आहेत ते आपल्या डिस्पोजल करण्यास तयार आहेत पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातात तुमचं भविष्य घ्यावा मंडळी ग्रामविकास विभागाचा कामाचा सगळा व्याप आज अशा माणसाच्या खांद्यावरती आहे की ज्यांनी या राज्याच्या राजधानीचं आणि उपराजधानीचं आयुक्तपद सांभाळलं मुंबईचं नागपूरचं गुप्ता साहेब तुम्ही ते आलात आणखी आमच्या ग्रामविकासाच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद पुन्हा असेच भेटत राहू नमस्कार नमस्कार